नमस्कारच्या या तासामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। या तासामध्ये आपण साहित्य निर्मिती प्रक्रियेविषयी कोलरीज या साहित्यिकाने आपला साहित्य निर्मितीविषयीची जी वैचारिकता आहे, जो सिद्धांत आहे, त्या सिद्धांताविषयी आपण या तासामध्ये चर्चा करणार आहोत। प्रथम आपण कोलरीज यांची जी कल्पनाशक्ती आहे, त्या कल्पनाशक्तीविषयीचे विचार आपण जाणून घेणार आहोत, कारण या दृष्टिकोनातूनच त्यांनी साहित्य निर्मिती प्रक्रिया ही उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। कारण त्यांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काय बदल होतात आणि साहित्य निर्मिती कशी होते, कारण मानसशास्त्र आणि साहित्य या दोन्ही गोष्टींचा येथे कशा पद्धतीने उपयोग केलेला आहे किंवा उपयोग होतो, कारण साहित्य निर्मिती होताना अगोदर मानसिक प्रक्रिया ही घडत असते आणि त्या माध्यमामधून काय तथ्य निघतं आणि काय घडत असतं याविषयी कोलरीज यांच्या विचारांचा आज आपण इथे अभ्यास करणार आहोत। कोलरीज या साहित्यिकाने काव्यातील वेगवेगळे जे घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करून त्यामध्ये असणाऱ्या उणीवा या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी काव्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या अशा विविध पैलूंचा इथे अभ्यास केलेला आहे आणि त्या वेगवेगळ्या पैलूंचा त्यांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कशा पद्धतीने अभ्यास केला जाईल याचा त्यांनी इथे समर्पकपणे विचार मांडलेला आहे। कारण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मानसशास्त्रीय दृष्टिकोनामध्ये साहित्याचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा त्यामध्ये असणारे जे मानसशास्त्रीय तथ्य आहे त्या तथ्याच्या अनुषंगाने आपणास अभ्यास करावा लागतो। परंतु जेव्हा मानसिक प्रक्रिया आपण पाहतो तेव्हा आपणास त्यामध्ये काही अधिक प्रमाणात उणीवा या जाणवतात, परंतु आपण इथे समर्पकपणे अभ्यास मांडू शकत नाहीत, कारण त्यामध्ये काही उणीवा असल्यामुळे आपणास साहित्यामध्ये जे ललित प्रकार आहेत या ललित प्रकारामध्ये काय बदल घडतात, कारण त्यामध्ये मानसिक प्रक्रिया कशा दृष्टिकोनातून येत असते याचा विचार करताना आपणास त्या दृष्टिकोनातून मानसशास्त्रीय प्रक्रियेचा सहारा किंवा आधार घ्यावा लागतो। त्या दृष्टिकोनातून कोलरीज यांनी या ठिकाणी आपली जी कल्पनाशक्ती आहे या कल्पनाशक्तीचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे। त्यांनी या ठिकाणी कल्पनाशक्ती या गोष्टीचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो आणि त्यामधून काय साध्य केलं जातं याविषयी त्यांनी आपल्या कल्पनाशक्ती या सिद्धांतामध्ये आपले विवेचन मांडलेले आहे, ते आपण पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत। कोलरीज यांनी आपल्या कल्पनाशक्ती या विचाराच्या साह्याने आपली मानसिक प्रक्रिया सांगण्याचा प्रयत्न केला आहे। येथे त्यांनी कल्पनाशक्ती या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे तेव्हा आपणास प्रथम असं प्रश्न पडतो की कल्पनाशक्ती कशाला म्हणायचं, तर कल्पनाशक्ती कशास म्हणायचं आणि ललित साहित्यामध्ये कल्पनाशक्तीची काय आवश्यकता असते असा आपणास इथे प्रश्न उपस्थित होतो। तेव्हा आपणास त्याविषयीची जी विवंचना आहे तर ती विवंचना आपणास या ठिकाणी कोलरीज यांच्या या व्याख्येमधून मिळत असते। कोलरीज यांनी या पद्धतीने व्याख्या केलेली आहे की कोलरीज म्हणतात की वस्तूच्या अनुपस्थितीत वस्तूचा विचार करणारी जी शक्ती असते तिला कल्पनाशक्ती असं म्हटलं जातं, असं कोलरीज यांनी आपल्या या व्याख्येमधून सांगितलेलं आहे। कारण वस्तू जेव्हा उपस्थित नसते तिच्या अनुपस्थितीमध्ये आपण त्या वस्तूची आपण कल्पना करतो, म्हणजे ती उपस्थित आहे अशा दृष्टिकोनातून आपण काय करतो इथे विचार करतो, म्हणजे त्या वस्तूची आपण काल्पनिक दृष्टिकोनातून विचार करतो असं इथे कोलरीज यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे येथे आपणास जेव्हा
मानवास वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कल्पनाशक्ती ही मिळालेले वरदानच आहे, कारण या दृष्टिकोनातून मानव हा आपल्या कल्पना रंगवत असतो, विचार करत असतो। या कल्पनांना या अनुभवांना मानव काय करत असतो, तो आपल्या मनामध्ये साठवणूक करत असतो। आणि या मनाच्या गाभाऱ्या जेव्हा त्या गोष्टी चिरंतन राहतात, तेव्हा त्या गोष्टींना स्मृतिपटलामध्ये साठवून ठेवण्याचे कार्य आपली बुद्धी करत असते। कारण ज्या गोष्टी जे अनुभव आपणास अधिक काळ आवडतात किंवा टिकून ठेवायचे आहेत, अशाच गोष्टींना आपण आपल्या स्मृतिपटलामध्ये साठवून ठेवत असतो। यामुळे आपणास कल्पनाशक्ती या दृष्टिकोनातून जी कोलरीज यांची जी व्याख्या आहे, ती व्याख्या अतिशय समर्पकपणे आपणास पाहावयास मिळते। कारण कोलरीज यांची जी व्याख्या आहे, या व्याख्येमधून आपणास कल्पनाशक्तीची जी जाण आहे किंवा जी माहिती आहे ती होत असते। लेखकाला प्राप्त झालेल्या अनुभवशील अशा सामग्रीचे विघटन कल्पनाशक्ती करत असते। आणि या कल्पनाशक्तीमध्ये प्रथम जे विघटन होते, या विघटनामधून जे घटक बाहेर पडतात, त्यामधून परत विशिष्ट अशा घटकांचं विलगीकरण केलं जातं। आणि या विलगीकरणामधून परत जी उपयुक्त अशी घटकं आहेत, या घटकांची परत जुळणी करून त्यामधून जे साहित्य निर्माण होतं किंवा जे कार्य घडतं, त्या घटनेलाच किंवा त्या घटकालाच काय म्हटलं जातं, तर साहित्य निर्मिती असं म्हटलं जातं। कोलरीज कल्पनाशक्तीची संकल्पना या पुस्तकाचं लिखाण आर्यज रिचर्ड्स यांनी केलेलं आहे। या पुस्तकामध्ये त्यांनी जे कोलरीज यांची जी कल्पनाशक्ती आहे, या कल्पनाशक्तीविषयी त्यांनी विवेचन पुढीलप्रमाणे केलेलं आहे, ते आपण याप्रमाणे पाहणार आहोत। इथे कोलरीज यांनी कल्पनाशक्ती याविषयीची दोन घटके किंवा दोन प्रकार सांगितलेले आहेत, ती पुढीलप्रमाणे आहेत। येथे कल्पनाशक्ती या घटकाचा पहिला जो प्रकार आहे, त्याला प्रथम कल्पनाशक्ती आणि द्वितीय कल्पनाशक्ती असे दोन प्रकार त्यांनी येथे उपस्थित केलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत। या दोन्ही प्रकारामध्ये त्यांनी कल्पनाशक्तीविषयी विवेचन केलेलं आहे। येथे प्रथम कल्पनाशक्ती या घटकामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रथम कल्पनाशक्ती या घटकावरती अधिक प्रमाणात सामान्य लोकांचा अधिक प्रभाव असतो, कारण त्यांच्या ठिकाणी ही प्रथम कल्पनाशक्ती असते आणि त्या दृष्टिकोनातून ते विचार करतात। यामुळे आपणास या ठिकाणी असे सांगता येईल की जे प्राथमिक घटक आहे, या प्राथमिक घटकामध्ये सामान्य व्यक्तींना आलेले जे अनुभव आहेत, त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत, या प्रतिमा कल्पनाच्या सहाय्याने ते काय करत असतात, रेखाटत असतात आणि त्यांच्या नित्य जीवनामध्ये दैनंदिन कार्यामध्ये ते कार्यरत असतात। यासाठी त्यांना या कल्पनाशक्तीचा उपयोग होत असतो। त्यामुळे कल्पनाशक्तीच्या दृष्टिकोनातून प्राथमिक कल्पना या ठिकाणी सामान्य व्यक्तींना आधारभूत ठेवण्यात आलेला आहे आणि या कल्पनाशक्तीवरती अधिक प्रमाणात कोलरीजवरती कांट या सिद्धांत वेत्याचा किंवा सिद्धांत निर्मात्याचा प्रभाव आपणास असलेला दिसून येतो। कारण कांट या साहित्यिकाने याच पद्धतीने त्यांच्या जी वैचारिकता आहे, त्या वैचारिकतेचा कोलरीज यांनी काय केला आहे, तर उपयोग केलेला आहे। त्यानंतर द्वितीय कल्पनाशक्ती याविषयी त्यांनी असं विवेचन केलेलं आहे की द्वितीय कल्पनाशक्ती ही अधिक प्रमाणात लेखक, कवी आणि जे साहित्यिक आहेत, या साहित्यिकाकडे असते। कारण ही द्वितीय कल्पनाशक्ती अधिक प्रमाणात त्यांच्याकडून उपयोगात आणली जाते आणि ही त्यांच्याकडे असते। कारण ही द्वितीय कल्पनाशक्ती कशा पद्धतीने कार्य करते, याविषयी कोलरीज यांनी जे स्पष्टीकरण दिलेले ते या पद्धतीने देण्यात आलेलं आहे। जेव्हा त्यांनी असं सांगितलेलं आहे की साहित्यिकांना आलेले जे अनुभव आहेत, या अनुभवामध्ये ते त्यांचे जे अनुभवाचे आहेत, हे अनुभवाचे विलगीकरण होते, विघटन होते आणि या विघटीकरणामधून जे उत्कृष्ट अनुभव आहेत, ते अनुभव साठवले जातात आणि या साठवणुकीमधून
परत त्या अनुभवामध्ये जे चांगले अनुभव आहेत या चांगल्या अनुभवांचा काय केला जातो, तर त्याचा समर्पकपणे उपयोग केला जातो आणि त्यामधून जी उत्कृष्ट साहित्य निर्मिती होते ती आपणासमोर येत असते. लेखकाला प्राप्त झालेल्या अनुभवशील अशा सामग्रीचे विघटन कल्पनाशक्ती करत असते आणि या कल्पनाशक्तीमध्ये प्रथम जे विघटन होते या विघटनामधून जे घटक बाहेर पडतात त्यामधून परत विशिष्ट अशा घटकांचं विलगीकरण केलं जातं आणि या विलगीकरणामधून परत जी उपयुक्त अशी घटकं आहेत या घटकांची परत जुळणी करून त्यामधून जे साहित्य निर्माण होतं किंवा जे कार्य घडतं त्या घटनेलाच किंवा त्या घटकालाच काय म्हटलं जातं, तर साहित्य निर्मिती असं म्हटलं जातं. इथे आपणास त्याविषयी कोलरिज यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर कोलरिज यांनी चमत्कृती शक्ती म्हणजे फॅन्टसी या दृष्टिकोनातूनही काही वैचारिकता सांगितलेल्या आहे. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की मानवास किंवा साहित्यिकास आलेले जे अनुभव आहेत किंवा जी कल्पनाशक्ती आहे या कल्पनाशक्तीमध्ये त्यास आलेले वेगवेगळे जे अनुभव आहेत ते एकानंतर एक आलेले असतात आणि त्याची व्यवस्थित जी जुळवणी आहे ती जुळवणी केलेली नसते. तेव्हा या दृष्टिकोनातून त्यांचे जे आलेले अनुभव आहेत तर हे अनुभव व्यवस्थित जेव्हा त्याची रचना केलेली नसेल तेव्हा त्यामधून जे साहित्य निर्माण होतं तर ते साहित्य हे चमत्कृती पूर्ण होते. त्याला असं चमत्कृती पूर्ण साहित्य असं म्हटलं जातं किंवा चमत्कृती पूर्ण शक्ती असं यास नामाविधान आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतं, तर येथे चमत्कृती पूर्ण म्हणजे एकामागून एक आलेले जे अनुभव आहे हे अनुभव सगळे मुक्तच असतात. ते बंधन मुक्त असल्यामुळे इथे येणारी जी साहित्यकृती आहे तर ती दुय्यम दर्जाची गृहीत धरली जाते आणि त्याच्या अनुषंगानं या साहित्यास मोठा दर्जा दिला जात नाही आणि यामधून निर्माण होणारे जे साहित्य आहे तर ते साहित्य उत्कृष्ट दर्जाचे ठरत नाही. येथे प्रतिमा या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करू तेव्हा प्रतिभा आणि कल्पना या दोन दृष्टिकोनातून विवंचना होत असते. कारण लेखकाकडे जर प्रतिभा असेल तर कल्पनेचीही कमतरता नसेल, कारण कल्पनाही त्याप्रमाणे त्याच्याकडे असेल. आणि या दृष्टिकोनातून जेव्हा साहित्यिक आपल्या सूक्ष्म निरीक्षण आणि बुद्धिजीवीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या कल्पनांचा आणि प्रतिमांचा जेव्हा समर्पकपणे अभ्यास करतो तेव्हा त्यामधून एक चमत्कृतीपूर्ण अशी साहित्यकृती निर्माण होते आणि ती श्रेष्ठ दर्जाची ठरत असते. कारण त्यामध्ये लेखकाला आलेले जे वेगवेगळे अनुभव आहेत हे अनुभव लेखक हा सूक्ष्मपणे निरीक्षण करून त्याची साहित्यामध्ये रेलचेल करत असतो आणि त्यामधून निर्माण होणारे जे साहित्य आहे तर हे साहित्य अतिशय उत्कृष्ट दर्जाचे ठरत असते. त्यामुळे इथे आपणास कोलरिज यांची जी वैचारिकता आहे किंवा त्यांचं जे सिद्धांत आहे सिद्धांत आपणास या दृष्टिकोनातून उपयोगी ठरतं आणि या पद्धतीने आपण कोलरिज यांचा सिद्धांत आज या ठिकाणी पाहिलेला आहे. आजच्या तासामध्ये आपण एवढेच घेऊ. धन्यवाद.